वय वय मी आधी तेच म्हणती, हिचं मी शिकणं अर्धच राहिलंय. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. मीरा ही 8वीपर्यंत शिकली होती, तिचं शिक्षण पण अपूर्ण राहिलं होतं. तारानं स्वतःच्या शिक्षणाची आभार झाडायचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली. तारा म्हणजे वसंतची आई, जिचं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं आणि तिची मुलगी काही का होईना पण 8वीपर्यंत शिकलेली होती म्हणून तिला कौतुक वाटत होतं. स्तुती करणे म्हणजे कौतुक करणे. ती शंकरला म्हणाली, आवो ही लक्ष्मी माय काय म्हणती या, ते तर बघा, वशाला साळला घाला म्हणती या, थोडस पैक कमी मिळालं पण तो आपल्यासारखा अडाणी तर नाही ना राहणार. पैक म्हणजे पैसा. जाऊ दे त्यासनी साळला. शंकर म्हणाला, लक्ष्मी वहिनी समद खरंय पण. हातातली बाजरीची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. आता पण बिन काय बी सांगू नकस, म्हणजे आता पण बिन काहीही सांगू नका. उद्यापासून येता साळ्याला धाडा, म्हणजे उद्यापासून याला शाळेत पाठवा. सगळं बोलणं ऐकल्यानं दामून तोंड उघडलं. कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला. आता समजीत म्हणत्या तर जाऊ द्या, नाही म्हणू नका, पुढला विचार करा, असं त्याला तारा म्हणाली. वसंतकडे पाहत ये पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला पुरवाडलं. पुरवाडलं म्हणजे त्याला जवळ घेऊन त्याचा लाड केला. आता तुम्ही समजीस म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवा येऊ. वसंत ये इकडं पोरा, आता तू उद्यापासनं साडेला जायचं बरं का, हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू. वसंतला जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शंकर म्हणाला. त्याच्या वडिलांनी त्याला जवळ घेतलं आणि पुढच्या बाजारी तुझ्यासाठी पेन आणू असं आश्वासन दिलं. मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाला पारावार न राहणे म्हणजे खूप आनंद होणे. वसंतने लगेच मित्रांना गाठलं. आता म्या तरी शाळेला येणार, असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला. वसंतला शाळेत जायला मिळणार या विचारानं वसंत, मीरा, लक्ष्मी, तारा, दामू या सगळ्यांना होणारा आनंद अवर्णनीय होता. असे म्हणतात की घराचे महत्व आपणा सर्वांना घरापासून दूर गेल्यावर कळते, त्याचप्रमाणे आपणा सर्वांना शाळेचे महत्व काय आहे हे कोरोना महामारीच्या काळात आपण प्रत्यक्ष अनुभवलेच आहे. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी किती प्रचंड उत्साही असतात बघूया.